नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड, हम सिकेंगे यूट्यूब चैनल वरती परत एक वेळ सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, तुम्ही रेशन कार्ड धारक असाल आणि तुम्हाला रेशन मिळत असेल तर तुम्हाला मोफत रेशन ही नक्कीच मिळत असेल मित्रांनो, परंतु ते मोफत रेशन मिळण्याची तारीख ही 30 सप्टेंबरला संपत होती। मित्रांनो, 30 सप्टेंबर नंतर कुणालाही मोफत राशन मिळणार नव्हतं, परंतु मित्रांनो केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे या मोफत राशन बाबत। तोच निर्णय काय आहे तो पाहणार आहोत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, त्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि ते कुणाला मिळणार आहे याची परिपूर्ण माहिती जे शासनाचं जे परिपत्रक आहे, केंद्र शासनाचं परिपत्रक, ते पूर्णपणे तुम्हाला मी त्याची माहिती देणार आहे। मित्रांनो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जर आवडलाच तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। मित्रांनो, तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, पत्र सूचना कार्यालय भारत सरकार मार्फत जसा आपला महाराष्ट्रातील GR निघतो त्याच पद्धतीने केंद्र शासनाचे संपूर्ण निर्णय याच्यावरती प्रकाशित केले जातात। मित्रांनो, त्याला शॉर्टकटमध्ये PIB पण म्हणलं जातं। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल मंत्रिमंडळाच्या सेक्शनमध्ये इथे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखीन 3 महिन्याची मुदतवाढ देण्याचा केंद्र शासनाचा निर्णय झालेला आहे। तो नेमका निर्णय काय आहे पाहणार आहोत आपण, सविस्तर माहिती पाहणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो। तर मित्रांनो, हे परिपत्रक जे आहे हे 28 सप्टेंबर 2022 म्हणजे आजच प्रकाशित करण्यात आलेलं आहे। ते काय आहे आपण पाहणार आहोत। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण December 2022 सुरू राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली लोकहितार्थ केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षा बहाल करण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 7व्या टप्प्याअंतर्गत आणखीन 3 महिन्याची म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यासाठी मुदतवाढ द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, त्यानंतर पाहूया आपण कोविड महामारीचे परिणाम आणि इतर विविध कारणामुळे अवघे जग असुरक्षित परिस्थितीशी दोन हात करत असताना भारतातील सर्वसामान्य नागरिकांना सहज आणि परवडण्यायोग्य पद्धतीने अन्न उपलब्ध व्हावे यासाठी भारत सरकार सर्वतोपरी खबरदारी घेत असून आपल्या देशातील सुरक्षित घटकासाठी अन्न सुरक्षेच्या खातरजमा करत आहे। मित्रांनो, महामारीच्या कठीण काळातून सर्वसामान्य लोक बाहेर पडत आहेत हे लक्षात घेत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 3 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। समाजातील गरीब आणि असुरक्षित घटकांना नवरात्र, दसरा, मिलाद उन नबी, दिवाळी, छठ पूजा, गुरु नानक देव जयंती, नाताळ असे सण आनंदाने साजरे करता यावेत या विचाराने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, आगामी संगणकाच्या काळात कोणत्याही प्रकारची आर्थिक ओढाताण न करता समाजातील या वर्गाला सहजरित्या अन्नधान्य उपलब्ध होत राहील या दृष्टिकोनातून शासनाने या योजनेला 3 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आणखीन काय सांगण्यात आलेलं आहे खाली पाहणार आहोत मित्रांनो आपण। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबे तसेच थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना या कल्याणकारी योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती दरमहा 5 किलो धान्य मोफत दिले जाते आहे। मित्रांनो, म्हणजे याच्यात क्लिअर झालं की कोणाला अन्नधान्य हे मिळणार आहे पुढील 3 महिने। या योजनेच्या 6व्या टप्प्याअंतर्गत मित्रांनो सरकारने आत्तापर्यंत 3.45 लाख कोटी रुपये इतका निधी खर्च केला आहे। योजनेच्या 7व्या टप्प्यात 44,762 कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च असून त्यासह या योजनेच्या सर्व टप्प्यामधील एकूण खर्च 3.91 लाख कोटी रुपये असणार आहे। या योजनेच्या 7व्या टप्प्यात सुमारे 122 लाख मेट्रिक टन अन्नधान्य प्रदान केले जाणार आहे। मित्रांनो, आता या योजनेचे जे टप्पे आहेत कधी झालेले आहेत ते पाहूया मित्रांनो आपण। याच्यामध्ये पहिला व दुसरा टप्पा 8 महिन्याचा होता, जसं की आपल्याला माहीत आहे लॉकडाऊन 2020 रोजी एप्रिलला झालेला, ते नोव्हेंबर 2020 झालेलं आहे। त्याच्यानंतर टप्पा क्रमांक 3 ते 5 हे 11 महिन्याचा होता, May 2021 ते March 2022। त्याच्यानंतर 6वा टप्पा 6 महिन्यासाठी परत वाढवलेली मुदत, April 2022 ते September 2022। आता हा 7वा टप्पा जो आहे October, November, December 2022 असणार आहे। मित्रांनो, यापुढे याच्यावरती आणखीन मुदतवाढ होते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि आवडलाही असेल तर मित्रांनो लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा। भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ सह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।